मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळं याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली, नाही मिळाली, पाणी मिळालं, नाही बघितलं. एकानं हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष येईल त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि याला शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयरे रे घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या, बडबड करू नका, नाही बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय कानाला लागले रे काय याच. इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, मी तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही याला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय यायला बसायचं? खाली खाली बस, खाली बस, उभा राहिले तर राहिला बी खाली बस म्हणतो. तुला काही दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं रे तुला कुठं नाही कुडून काडे आणली तो येऊन आला का? कशाला काड्या करतो? अहो मग गब्बासाना गब्बासा मांडायला तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का? हळूच काडी ठेवची तिथे काम का लय तर वैकली पुटे होई. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केलाय. जीवाची बाजी लावली, या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जीआरच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा जीआर कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले.
आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं.